कारण का म्हणतात तुला नाही सांगणार की तुझ्या मामाचा अपघात झाला पण तुला नाही सांगणार कारण तुला खूप शिकायचं शिकून सरून खूप मोठा काही झालं तरी नाही सांगणार काय व्यापार दिसतो तुम्ही कधी आला अगं बी आलं पण तू बळबळ तुला कुणाशी बोलतो की आणि औषध 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 घेऊन कापलेला हात परत येणार आहे का हे बघ पिंजऱ्यात असलेल्या पक्ष्यांची पंख जरी छाटले असले तरी त्याला जगण्यासाठी तशी अन्नाची गरज असते तशी तुमची जखम लवकरात लवकर भरली जा आणि शरीरातील अशक्तपणा लवकरात लवकर दूर व्हावा म्हणून अन्नाचे दोन घास खाणं तुम्हाला आवश्यक हो ग बाया आपण औषध घरात असेपर्यंत औषध घेता येईल पण एकदा औषध संपली म्हणजे आपण त्याचा विचार आजच का करायचा म्हणते आणि जेवढा आज औषध घ्यायचं असतं थांबा मी पटकन खात होते चुलीवर भाषेत ना की दोन घास काय औषध त्याची काही गरज आहे अगं तुझी औषध आधीच बरोबर आहे आमच्याकडे पत्र अरे धनुचं तर पत्र आलं रे पत्र एक काम करा ना हे पत्र उघडून द्या ना मला धन्यवाद धन्यवाद आज धनुची खूप आठवण येत होती आणि खरंच धनुचं पत्र काय नाही आमच्या धनुने मामाच चरण स्पर्श मी गेली तेव्हापासून सारखी तुमची आठवण करत असते तुमच्या निरोपाची सतत वाट बघत असते तुम्ही 10 तारखेला येतो म्हणाले पण आलेच नाही मी रस्त्याकडे दिवसभर बघत होती शेवटी आपल्या सर्वांच्या आठवणीचे 2 अश्रू डाळू निमूटपणे अंथरुणावर पडली तुमची धनू आम्ही सुद्धा तुझी खूप आठवण करतो ग खूप आठवण करतो तुला कस सांगू त्या 10 तारखेला का आलो नाही मी ज्या हाताच्या भरोश्यावर हा डोलारा उभा केला होता ज्या हाताच्या भरोश्यावर हा वटरूपच्या मी उभा केला होता त्याच 10 तारखेला तो हात कापला गेला होता माझ्या या घरी संसाराचा सारथी निकामी झाला होता पण मी कसा आहे ना मी कसा माझी कुराट कुठे माझी कुराट कुठे माझी माणसं ती काय वाट बघत असते मला गेलं पाहिजे उपयोग आहे माझ्या उपयोग आहे माझा उजवा हात जरी कापला असला ना तरी अजून हा डावा हात चाबूत आहे आणि मी माझ्या धनुच्या शिक्षणासाठी 1 रुपया कमी पडू देत नाही माझ्या सोनू कुठे आहे सोनू कुठे आहे माझ्या सोनू कुठे आहे सोनू शाळेत नाही का गेलं शाळेत गेलं अरे सोनू तुम्हाला सांगायचे विसरले आज सकाळी त्याची मास्तर मी फिटली होती म्हणत होती पोरगा खूप हुशार आहे तुमचा या वर्षी ना शाळेतून नक्की पहिल्या नंबर पास होईल म्हणत आणि म्हणत होती कधी येणार तुझी डॉक्टरी बाई मी म्हटलं येणार आहे लवकर आले की आधी तुम्हाला कळवील म्हटलं आपला सोनू अजून आला नाही अहो शाळेत किती आहे ना येईलच आलं काय सोनू इतकं उशीर शाळेतून यायला काय खेळत होतस म्हणतो बाळा
असं तुला माहितीये शाळेतून यायला तुला जरा जरी उशीर झाला तरी माझा जीव चांगला लागतो मग लवकर नाही कायचं काय रे आज काय शिकवलं शाळेत काय शिकवलं काय झालं माहितीये बाळ साहेब तू आता शाळेत आलं ना चा हात पाय तू आणि कपडे बदलून मी आले माया बाल मनावर उमटली प्रतिबिंब आहेत खरंच तुला सांगू त्या दिवशी काय झालं ते मी आता पुन्हा विषय न ऐकायचं अ ऐका बस आता तो विषय इथेच थांब कळलं हे ज्या दिवशी तुमचा अपघात झाला त्या दिवशी ह्यांनीच वेळ धावपळ केली आणि तुम्हाला दवाखान्यात नेऊन भरती केली पण तुमचं शिवाबाचं हातावर घेतलं खरंच अनुभया अहो कसं का असेना आज मी जिवंत आहे तुमच्यामुळे खरंच खूप उपकार झाला घरी बाबा धनमय्या बोलूया उपकार कसं नाही मी तर फक्त माणूस किती ना तर निभावलो त्यावेळी हजारो लोकांना धडपडताना पाहिलं आणि मदतीचा हात पूर्ण केला पुढे केला एवढंच धनमय्या आता तुमची प्रकृती कशी ठीक आहे बरं आहे ठीक आहे ना हो अनुमय्या ज्यावेळेस मी त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरती पोहोचलो होतो ना त्यावेळेस अपघाताचा प्रसंग घडून गेलेला होता नेमकं काय घडलं आणि कसा अपघात घडला हे मला कळलंच नव्हतं तुम्हाला आठवत असेल तर सांगा मला अमित भैया त्या दिवशी नेमकं काय घडलं मलाही नीटच आठवत नाही पण त्या दिवशी मी माझ्या धरूला माझ्या भाचीला काहीसा आनंदात आणि काहीसा दुःखात स्टेशनवर घेऊन गेलो स्टेशनवर गाडी येऊन उभी होती मी तिला तिच्या डब्यात बसवलं आणि काही क्षणानंतर गाडी सुरू झाली गाडी हळूहळू पुढे जायला लागली मी त्या गाडीकडे बघतच होतो त्याच दिशेहून दुसरी गाडी आली ती आली 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 आणि स्टेशनवर थांबले आणि जशी स्टेशनवर थांबले तशी ठिकाण स्फोट झाला कुठे काय होत काय नाही काही कळायला मार्ग नाही मला काही कळलंच नाही पण जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी दवाखान्याच्या एका बाकावर पडून होतो माझ्या एका बाजूला माया रडत होती आणि दुसऱ्या बाजूला सोनू मी माझ्या सोनूला जवळ घ्यायला हात पुढे केला तेव्हा कळून चुकलं होतं की माझा उजवा हात कापल्या गेला या गोष्टीची कल्पना धनुला आहे धनुला करता खमाले धनुला करता खमाले मी तुम्हाला विनंती करतो धनुला करता खमाले ठीक आहे नाही सांगा पण आज ना उद्या तर कळणारच आहे ना तिला बघा माया कळेल तेव्हा कळेल पण तिला जर कळलं ना तर ती आपला अभ्यास सोडून इथे येऊन जाईल नाही तिच्या आकाशावर परिणाम होईल नाही तिला करता कामा नये माया मला वचन दे तिला करता कामा नये ठीक आहे आनंद भैया नाही करणार तिला मी सुद्धा नाही सांगणार तिला पण स्वतःला जपा काळजी घ्या ठीक आहे येतो ताई येतो अहो आनंद भैया मी नाही का कामासाठी तुमच्याकडे आलेलो होतो कामासाठी तुम्ही जर दोघांनी होकार दिला ना मोल मजुरी करून दोन पैसे कमवणारी माणसं आम्ही तुमच्या कुठल्या कामात येऊ शकतो या नाही कुणी सांगितलं तुम्हाला प्रत्येक काम पैशानंच होतं म्हणून माझं काम पैशानं नाहीये तुम्ही जर दोघांनी हो म्हटलं ना तर माझं काम असंच होऊ शकत पण आम्ही तू कधी हो म्हटलं तर काम तरी कुठलं आहे हो म्हणजे काय काम भैया ती आपल्या गावामध्ये रंभा राहते ना रंभा रंभाला काय झालं रंभाला काय झालं रंभाला काय झालं मला काही झालेलं नाहीये हो तिच्यावरती माझं प्रेम आहे आणि अनुभव आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं आता झालं काय आम्ही दोघी परगाव ठेवते ना या गावात आमच्या ओळखीचं कुणी नाही तुम्ही दोघं ओळखीचे आणि तुम्ही
मुलाने जर साक्ष दिली तर कोर्टामध्ये आमचं लग्न होऊ शकतं. तुम्ही चिंता करू नका, आम्ही दोघे साक्ष द्यायला येऊ. पडपडे काठीवर तुमचं लग्न झाल्याचं सगळ्यात आधी तुम्ही आमच्या घरी आलं पाहिजे. मी तुम्हाला दारात उभं ठेवून नाव घ्यायला सांगेल. लग्न झाल्यावर पहिल्यांदा नक्कीच तुमच्या इथे आणि जेवण केल्याशिवाय परत जाणारच नाहीये. हो ना, तुम्ही आमच्याकडे आला ना तर आम्ही तुला तुम्हाला जेवण केल्याशिवाय घरी पाठवूच नाही. आम्ही जेवणच चालू तुम्हाला. ठीक आहे, येऊ मग मी. हो येतो. एक मिनिट, एक मिनिट, तुम्ही बाहेर चालात ना. बाहेर मी पण जाऊन येतो बाहेर. तुम्ही कुठे चालतात? काय होत नाही बघा, मी एक काम करतो, डॉक्टरला दाखवतो, मग झालं. ठीक आहे, कशाला आहे का ते? चला चला चला, काय होत नाही, डॉक्टरला दाखवलं पाहिजे. तुझा खोकला वाढत चाललाय ना, त्याबद्दल विचारून येतो. काय सोडा, माझी काळजी करू. येतो, चला चला. किती उच्च विचार त्या माणसाचे. एक सुशिक्षित माणूस आणि तो अभ्यासाचे विवाह करायला निघाला. समाजाची पर्वा न करता, जातीची पर्वा न करता आणि हा माणूस आंतरजातीय विवाह करायला निघाला. खरंच कमाल. परमेश्वर इडापिडा टळू दे आणि या जोडप्याला शुभ मंगल लाभू दे. रे बाबा, माया वाटेबाई भेटले होते. हो, अगं ते शहरात गेले होते आपल्या धनूला भेटायला. आपली धनू खूप त्रासात आहे म्हणे. तिचं कॉलेज संपलं की काही पैशासाठी म्हणे कुठल्या तरी ऑफिस मध्ये संध्याकाळचं काम करायला जाते म्हणे. आणि आता MBBS च्या शेवटच्या वर्षीच्या परीक्षेसाठी तिला 50,000 रुपयाची गरज आहे. विचार करून करून डोक्याचा गुगा झालाय, पण कुठला मार्गच सुचत नाही. कुठे 50,000 याच्यात तुम्ही काहीतरी मार्ग काढा. औषध नाही तर कमीत कमी हे पाणी घे. पाणी घेऊन तरी वेळ निभवता येईल तुला. बाळासाठी तरी जगता येईल मला. परमेश्वरा, कुठून आणू रे 50,000 रुपये? मायाची अशी तब्येत, माझी अशी अवस्था, काही सुचत नाहीये मला. काही काही सुचत नाहीये. माया विचार करून करून डोक्याचा गुगा झालाय, पण कुठला मार्ग दिसत नाहीये. त्यातून काहीतरी मार्ग निघेल. सांभाळ सांभाळ तू स्वतःला. चिडी साहेब नमस्ते. आनंद नमस्कार. हो मायाताई, कशी आहे तब्येत? तब्येतीला काय झालं? ठीक आहे, सुद्धा खोकला आहे. हो पण औषध घेत चला. औषध घेतल्याशिवाय थोडाच बरा होणार आहे. तुमचे साखर घेते. पेपर आजचा आहे का? हो पेपर आजचा. नाही पण तुम्ही आमच्याकडे आनंद. हो
ते म्हणजे काही काम आहे का आमच्याकडे? हो, माझं एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. 2 महिन्यापासून तुम्ही बिल नाही भरलं, मला तुमच्या घरची लाईन कट करावी लागली. पण आनंद भैया, अहो मी इतके दिवस मी साहेबांशी बोलून माझ्या जबाबदारीवर सांभाळून घेतलं, पण यापुढे मला नाही सांभाळता येणार. जय साहेब, कशाला बाई वाटून घेता स्वतःला? कसं आहे ना जय साहेब, माणसाने नेहमी कसं आपल्या आपल्या कार्यात प्रामाणिक असलं पाहिजे. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, आम्ही बघू आमचं काय होत ते. आनंद भैया, मी साहेबांशी बोलून 2 दिवसाची मुदत मागून घेतो, पण या 2 दिवसात तुम्ही बिल नक्की भरा पण, नाहीतर मला नाईलाज आणि तुमच्या घरचा मीटर येतो. मुदत देऊन या आनंदावर उपकारच केलेच म्हणा, पण काय हो, या 2 दिवसात या आनंदच्या घरात पैशाचा पाऊस पडणार आहे. तुम्ही काहीतरी मार्ग का? माझ्या समज नव्हतो. अरे परमेश्वरा, अरे अजून कुठले दिवस दाखवतोच रे मला, का अशी परीक्षा बघतोयस माझी, का अशी परीक्षा. इडलीची आवश्यकता आहे. शहरातल्या एका प्रसिद्ध दवाखान्यात एका गरजू व्यक्तीस इडलीची आवश्यकता आहे. इडली देणाऱ्यास योग्य मोबदला दिला जाईल. योग्य मोबदला? मोबदला? ए माया, ए माया, अगं लवकर इकडे माया, 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 अगं अगं बोलण्याच्या ओघात विसरून गेलो. मी डॉक्टरकडे गेलो होतो ना, तर त्यांनी मला सांगितलं की मला शहरातल्या दवाखान्यात जाऊन दाखवावं लागेल म्हणून. काही सांगितलं नाही विसरून गेलो म्हणून जाऊन येतो. मी पण त्याची काही आवश्यकता नाही. अगं 1-2 दिवसाची गोष्ट आहे, मी जाऊन येतो आणि तो आपल्या सुरूची काळजी घे. मी येतो, त्याची काही गरज नाही आहे. तू तुझी काळजी घे, फक्त 1-2 दिवसाची गोष्ट मी चला मायताई येतो मी. आनंद भैया कुठे गेले? एक फोटो काढला, त्याची तब्येत ठीक नाही म्हणून मग अशी त्या गावच्या डॉक्टर कडे दाखवायला गेले होते. तेव्हा काय तर म्हणे त्या गावच्या डॉक्टर ना शहरातल्या मोठ्या डॉक्टर कडे दाखवायला सांगितलं म्हणे. येते म्हटलं तुमच्या सोबत, काही गरज नाही पाहिजे अशी बातमी इथे. मायाताईने सांगितलं की आनंद भैया शहरात गेले. आनंद भैयाला पैशाची गरज नाही आहे म्हणजे आनंद भैया नाही. मायाताई, ओ मायाताई आले. औषधाची चिठ्ठी ही औषधाची चिठ्ठी तो तुम्हाला सांगितलं ना मग अशी ते गावच्या डॉक्टरकडे गेले होते म्हणून. तेव्हा काय तर म्हणे माझ्या हिसाबचे औषध शिवून आणली, पण घाईतच गेले तर पडली असं नाटक. पण काय तुम्ही काय एवढे चिंतेत दिसताय? म्हणजे मायाताई तुम्हाला आनंद भैयाने काही सांगितलं नाही?
अहो तुमच्या तब्येतीबद्दल खोकला आणि डॉक्टरनी खोकला नाही माहित आहे. तुम्हाला साधा खोकला नाहीये, तुम्हाला तुम्हाला टीबी झाला. टीबी आनंद न पंचायत खरा
हेच खरं माय. आणि वस्तुस्थितीला पोलिसाला सुद्धा कळली आहे. पोलिसवाले हात धुवून तुझ्या नवऱ्याच्या मागे लागले आहेत. परिषद आदेशाला हा आनंद जिथे दिसेल तिथे गोळी घालून ठार करा म्हणून. कायदा मात्र फार वेगळा. एखादा गुन्हेगार असेल अशा गुन्हेगारांच्या नातेवाईकांवर त्यातल्या त्याच्या बायकोच्या मतावर आमचा कायदा विश्वास नाही ठेवत माया. औरा जाईल तुला जेल मध्ये नाही तर पोलिसाच्या गोळीचा ठार तरी होईल. आणि तुझा नवरा मेला म्हणजे तुझी वाची कधी होणार नाही. तू तुझा पोरगार असताना पीक मला फिरेल दादा के नाम उचकोलणार आहे. आणि मी माझे पैसे वसूल करायला नागासारखा फणा काढून देणार आहे. आणि घरामध्ये मात्र तू एकटी 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 राशील माया. तरी माया या संकटातून मात्र मी तुला सोडवू शकतो. कारण किती झालं काही झालं तरी तू पूर्वाश्रमीची माझी प्रेयसी आहेस माया. आपली पूर्वाश्रमीची प्रेयसी अशी अडचणी संकटात सापडली असताना तिला संकट मोचन तिचा विघ्नहर्ता होणं हे मी माझं कर्तव्य समजतो माया. तू काही काळजी करू नकोस. तुझ्या भाचीला डॉक्टर म्हणायसाठी आणखी पैशांची आवश्यकता असं कळलंय. ते पैशांची आवश्यकता पूर्ण करतो. तुझ्या पोरात शिक्षण करतो. एवढंच का माया तुझ्याकडे असले माझे सारे च्या सारे पैसे माफू शकतो. व्याजा सकट मुदला सकट खरंच असं होऊ शकत. शपथ घेऊ शकत असं सोडू शकत. कारण किती काय झालं तरी तू माझी पूर्वाश्रमीची प्रेयसी आहेस माया. माया मी तुला एवढ्या संकटातून सोडवतोय अडचणी सोडवतोय सगळी मदती करणार आहे. त्या माझी एक अट मान्य करशील का? अशी पतिव्रता बाई पाहिजे जी स्वतःच्या नवऱ्यासाठी स्वतःचा जीवही द्यायला तयार होते. अशी पतिव्रता बाई पाहिजे. वा माया वा तुझं लग्न झालं आणि तू पतिव्रता झाली आणि मी साला मुंजा उन्मान वखरलोच फिरून राहील. काही हरकत नाही काही हरकत नाही. आपली प्रेयसी सुखात राहिली म्हणजे झालं. तर माझी अट अशीच माया. पण माया माझी अट सांगण्यापूर्वी मला एक सांग. तुझा नवरा आता पोलिसीच्या तावडीतून सुटण्यासाठी इकडे तिकडे कुठेतरी धडपडत असेल नाही का? तुझी माझी डॉक्टरला परगावी गेले नाही का? पोरगा शाळेत असेल तर घरामध्ये असेल नाही का? मग घरामध्ये आता तू एकटीच आहेस नाही का माया? तर मी असं म्हणत होतो माया घरात तू एकटी मी एकटा नाही का? तू एकटी मी एकटा. तेव्हा आजची रात्र माझ्यासोबत सजवून टाक ना माया. बस माया बस. एखाद्या बाईनं जा म्हणलं ना तसं पटकन निघून जातो. तसं फार नावासारखा सज्जन माणूस आहे. रिलॅक्स. आणि बाईच्या जातीनं एवढं काटाव कुटाव करू नये. शांत करायचं जा म्हणलं निघून जायचं. आमच्या कसं आपण काय म्हटलं माया.
तेव्हापर्यंत दरवळत राहील. या तुझ्या झोपडीचा पावित्रा जेव्हापर्यंत टिकून राहायचं असेल तेव्हापर्यंत टिकणार. पण आता या तुझं पावित्र कसं टिकून राहील याचा जर विचार कर माया. म्हणजे वाघाचे म्हणजे कुत्रे अशी जवळ. अगं कित्येक वर्षांपासून तुझ्या उत्तरची वाचा मनात असलेली आज शांत माया. मी तुला सगळी मदत करतो. तुझ्या नवऱ्याला पोलिसांची तावडी दूर सोडतो. तुझ्या भाचीच्या शिक्षणाला मदत करतो. कोणाचं शिक्षण करतो. माझे सगळे पैसे माफ करतो. हे माया पडल्यास हा सज्जन किती दूर जरूर.